शेतकरी बंधूंनो नमस्कार. सध्या आपण डिसेंबर महिन्यामध्ये आहो आणि डिसेंबर जानेवारी हे दोन महिने अतिशय थंडीचे महिने सर्वत्र महाराष्ट्रामध्ये असतात आणि थंडीमध्ये केळी बागांचं व्यवस्थापन करणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात, अनेक शंका आपल्या मनामध्ये असतात, अनेक समज गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. थंडीमधील केळी बागेच्या व्यवस्थापनाच्या निमित्ताने आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला थंडीमध्ये काय अडचणी येतात आणि म्हणून या पिकाची गरज काय आहे, या पिकाची गरज जर का आपण ओळखली तर आपण थंडीचं व्यवस्थापन उत्तमरित्या करू शकतो. केळी हे उष्ण आणि दमट वातावरणाचं पीक आहे, परंतु आपण उष्ण आणि थंड्या वातावरणामध्ये केळीची शेती करतो आहे. जगभरामध्ये कुठल्याही देशामध्ये ज्या ठिकाणी 16 डिग्रीच्या खाली तापमान जातं तिथं कुठेही केळीची शेती केल्या जात नाही, कारण त्या ठिकाणी थंडीमुळे चिलिंग इंजुरी होऊन केळीच्या झाडाचं आणि केळीच्या घडाचं अशा दोन्ही गोष्टीचं नुकसान होताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून थंडीच्या काय काय अडचणी आहे ह्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की तापमान जेव्हा डाऊन होतं त्यावेळेस थंडीच्या परिणामामुळे झाडं पिवळी पडायला लागतात, झाडांची वाढ थांबते, झाडांच्या पानांचं चोकिंग होतं, घळ निसवण्याचं प्रमाण उशिरा होतं, डिले होतं. आणि ज्या छोट्या बागा आहे प्रामुख्याने जर आपण बघितलं तर हा निमंदडचा जो भाग आहे, खकनार फोपणारचा भाग आहे, किंवा अंजनगाव सुरजी आकोटचा भाग आहे, किंवा अहमदनगर आहे, आडेफाटा आणि जुन्नरचा परिसर आहे, नाशिकचा परिसर आहे, येवला आहे, ताराबाद आहे, सटाणा आहे, जळगाव आहे, ह्या बऱ्याच भागांमध्ये आपल्याला थंडीमुळे बागेचं नुकसान होताना दिसत आहे. आणि म्हणून आपण पहिले लहान बागांवरती काय परिणाम होतो ते आपण बघूया. ज्यावेळेस थंडी पडते त्यावेळेस लहान बागांची जी पानं आहे ही अरुंद निघायला लागतात, पानांवरती पिवळे स्पॉट येतात, पानं एकाच ठिकाणी निघतात आणि बऱ्याच वेळा पोंगासुद्धा आपल्याला जळालेला दिसतो. म्हणजे 2010-2012 जेव्हा सिव्हिअर चिलिंगची लाट आपल्याकडे आली तर असंख्य शेतकरी बंधूंच्या बागा जळाल्या. 1998-99 खकनार फोपणारमध्ये निमंदळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बागा जळायच्या. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही निमंदळला गेलो तर बागांचे पोंगे हे जळत होते. ज्याला आपण थंडीमुळे होणारं नुकसान, ज्याला चरका आपण असं म्हणतो, चिलिंग इंजुरीने पान जळणं याला चरका म्हणतात, तर कर्पारोगाने सिगाटोका लिप स्पॉट डिझीजने पान जळणं याला कर्पा असं म्हणतात. आणि म्हणून ह्या दोघांमधला फरकसुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे. ज्यावेळेस कर्प्याने पान जळतं त्यावेळेस पानावर कर्प्याचे स्पॉट येतात, पानावर हळूहळू स्पॉट वाढत जातात आणि मग पान करपतं. परंतु चरक्याचं जे पान आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा स्पॉट येत नाही, पान सरळ पिवळं पडतं आणि जळतं. एक काळ असा होता निमंदळमध्ये की 5 फुटाच्या बागा 3 फूट झाल्या अशी एक म्हण होती आणि ते वास्तव होतं. म्हणजे पानं एवढी जळत जळत खाली येत होती आणि म्हणून छोट्या बागांचं नुकसान होतं, त्यांची वाढ थांबते. UPमध्ये सुद्धा असं मोठ्या प्रमाणात घडतं, MPमध्ये घडतं. मोठ्या बागांमध्ये जर झाडाला घड लागलेला असेल तर त्या बागेचं नुकसान थंडीमुळे सगळ्यात जास्त होतं. जी बाग निसवणीवरती आहे त्या बागेमध्ये घडाचं थ्रोट चोकिंग होतं आणि घड हा पोटातनंच बाहेर निघायला बघतो, अशा प्रकारचं मोठ्या बागेमध्ये नुकसान. मोठ्या बागेमध्ये चरका मोठ्या प्रमाणामध्ये थंडीमुळे येतो आणि म्हणून केळ्यावरती त्याची चिलिंग इंजुरी होते. केळी जी आहे जो घड पक्वतेला आलेला आहे त्या पक्व घडाच्या सालीच्या क्युटिक्युलर लेअरच्या खाली जे पेशींचा समूह आहे त्याच्यामध्ये ब्राउनिंग होतं, पेशींना डॅमेज होतं आणि तिथं चिलिंग इंजुरी म्हणजे आतमध्ये ब्राउनिंग होतं. आणि अशी केळी जेव्हा पिकवल्या जाते तेव्हा या केळीला पिवळा धम्मक रंग येत नाही, ती केळी चॉकलेटी पिवळ्या रंगाची येते आणि म्हणून अशा प्रकारची केळी निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिला मागणी नसते. आणि म्हणून मग हे जर एवढं नुकसान केळी बागायतदाराचं थंडीने होत असेल तर थंडीमध्ये केळी बागेचं व्यवस्थापन काय असलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिलं आपण लक्षात घ्या
की अनेक शेतकरी बंधूंच्या मनामध्ये एक शंका असते की एवढी थंडी आहे, थंडीमध्ये आपण पाणी का द्यायचं, मग थंडीमध्ये पाणी दिलं तर पुन्हा परिणाम होईल, अशा प्रकारचा गैरसमज आपल्या मनामध्ये असतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षामध्ये घ्या, जर थंडीमध्ये सुद्धा झाडाला दररोज 18 ते 20 लिटर, 15 ते 18 लिटर पाण्याची गरज असेल, छोटी बाग कांदेबागाची बाग आहे, जिला साधारण 8 ते 10 लिटर पाण्याची गरज असेल, तर आपल्याला झाडाला दररोज पाणी देणं, एक दिवसाआड पाणी देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, एक दिवसाआड आपण ठिबक चालवलं तर मुळाच्या कक्षेमध्ये, किंवा दररोज आपण अर्धा तास ठिबक चालवलं तर मुळाच्या कक्षेमध्ये वामनेश निर्माण होतं. म्हणजे विहिरीचं पाणी किंवा ट्यूबवेलचं पाणी हे वार्म असतं, गरम असतं, आणि म्हणून मुळाच्या कक्षेतलं तापमान वाढतं. प्रामुख्याने जेव्हा जेव्हा थंडीचा परिणाम होतो तर थंडीचा परिणाम सगळ्यात पहिला मुळावर होतो, त्याच्यानंतर झाडावरती होतो. म्हणून मुळाची कक्षा वाम ठेवणं, त्याला नियमित स्वरूपामध्ये ठिबक सिंचन चालून पाणी देणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की अनेक वेळा आपण थंडीमध्ये खतं देत नाही. कोणीतरी आपल्याला सांगतं की थंडीमध्ये अपटेक होत नाही, मग आपण का खत देत आहात, परंतु हा समज चुकीचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळचं तापमान जर का साधारणपणे 7 ते 8 अंशाचं असेल, कधीकधी 5 किंवा 6 अंशाला नासिक नगर आणि 5.5-6 अंशाला एखाद्या वेळेस जळगाव जातं, असं जर तापमान खाली येत असेल तर त्यावेळेस नेमकं काय घडतं आहे? त्यावेळेस अन्न घटकाचा जो उपलब्धता आहे ती थांबते, परंतु दुपारचं जे तापमान आहे हे साधारणपणे 20-21-22 अंशाच्या जवळपास असतं, कधीकधी 25 अंश असतं. सकाळी 7 असलं तर संध्याकाळी दुपारच्या वेळेस 25 अंश असतं. आणि म्हणून आपल्याला असं समजण्याची गरज नाही की झाडाला थंडीमध्ये अन्न घटकाची गरज नाही. झाडाला थंडीमध्ये सुद्धा अन्न घटकाची गरज आहे, कारण तरच आपण झाडाला चिलिंगच्या इंजुरीपासून वाचवू शकतो, झाडाची ग्रोथ कायम ठेवू शकतो. याच्या उलट असं आहे की जर आपण झाडाला थंडीमध्ये अन्न घटक दिले नाही, आणि समजा आपण महिनाभर खत दिलं नाही किंवा आपण हाताने डोस घातला, तर सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की थंड तापमानामध्ये अन्न घटकांची सोल्युबिलिटी जी आहे, विद्राव्यता जी आहे, ती कमी होते. उदाहरण सांगायचं झालं तर पोटॅश हा घटक सर्वोच्च त्याचं जे विरघळण्याचं प्रमाण आहे ते 20 डिग्रीला आहे, आणि म्हणून जेव्हा 16 डिग्रीच्या खाली तापमान जातं त्यावेळेस पालाश या घटकाची उपलब्धता कमी कमी होत जाते. आणि मग जर का आपण खतच देणार नसू, आपण फर्टिगेशन करणार नसू, आपल्याला हाताने खत घालून चालणार नाही, कारण ते विरघडणार नाही, त्याला विरघडण्यासाठीचं तापमान थंडीमध्ये नाही आहे, आणि म्हणून बागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट, रेग्युलर ठिबक सिंचन चालवून झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये पाणी आणि वामनेश निर्माण करणं गरजेचं आहे. नियमित स्वरूपामध्ये म्हणजे दर 4th दिवसाला सर्वसाधारणपणे जून जुलैच्या बागांना, मे जून जुलैच्या बागा ज्या आहे त्या बागांना 6 किलो युरिया, 1 किलो 12 XS किंवा 700 ग्रॅम फॉस्फरिक ॲसिड, 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 6.5 ते 7 किलो पांढरं पोटॅश थंडीमध्ये नियमित देणं गरजेचं आहे, 4th दिवशी देणं गरजेचं आहे. त्याचं कारण लक्षात घ्या, जर आपण खत फर्टिलायझर हे विरघडलेल्या स्वरूपामध्ये दिलं तर त्याला विरघडण्यासाठी वेगळी प्रक्रिया करण्याची गरज नाही, कारण थंडीमध्ये ते जमिनीमध्ये टाकल्यानंतर विरघडणार नाही आहे. आणि म्हणून विद्राव्य स्वरूपामध्ये पांढरा पोटॅश असेल किंवा वॉटर सोल्युबल 0050 असेल किंवा 13045 असेल, 12XS 0534 असेल, जे कुठलं वॉटर सोल्युबल, युरिया पोटॅश पाण्यामध्ये विरघडणाराच आहे, मॅग्नेशियम पाण्यात विरघडणार आहे, आपण विद्राव्य स्वरूपामध्ये खत दिलं तर ते झाडाला सहजरित्या मिळतं आणि झाडाचं दुपारच्या वेळेस पोषण होतं. जर आपण खत आणि पाणी दिलं नाही तर झाड डिफिशियंट होतं, झाडाच्या पानामध्ये अन्नघटकाचं प्रमाण कमी होतं आणि झाड थंडीला बळी पडतं आणि सडन आपल्याला बागेमध्ये चरका आल्याचं निदर्शनास येतं. जर झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये पाणी नसेल तर मुळाच्या कक्षेमध्ये पडलेला अन्न घटक हा झाडाला उपलब्ध होऊ शकत नाही, कारण त्याचं विरघडण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून इरिगेशन
आणि फर्टिगेशन हे थंडीमध्ये अत्यंत आवश्यक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण केला पाहिजे, आपण ज्या बागेमध्ये जैन हिल्सच्या बागेमध्ये आपण उभे आहो, या बागेमध्ये जर आपण बघितलं तर सकाळी थंडीमध्ये सुद्धा बागेमध्ये वार्मनेस आहे, तर बागेच्या बाहेर थंड आहे. थंडे वारे बागेमध्ये यायला नको म्हणून बागेच्या सभोवताली एकतर आपण गजराज गवत किंवा शेवरी लावून ताट्या बनवणं गरजेचं आहे, नसेल तर आपल्याला बाजूने शेडनेट लावणं गरजेचं आहे, म्हणजे बागेचं तापमान वाढेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला मल्चिंग करणं गरजेचं आहे. जर मल्चिंगवर आपण केळी लावलेली असेल आणि नॉन मल्चिंगवरची केळी असेल तर आपल्या लक्षामध्ये येईल की मल्चिंगच्या केळीच्या मुळाच्या कक्षेमध्ये उबदार वातावरण निर्माण झाल्यामुळे मल्चिंगची बाग थंडीमध्ये थांबत नाही, म्हणून आपल्याला मल्चिंग केलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जर तापमान खूप जास्त खाली गेलं नाशिक जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, बऱ्हाणपूरमध्ये, तर आपण बागेमध्ये ठिकठिकाणी सर्वसाधारणपणे एक एकर बागेमध्ये साधारण 15 ते 20 ठिकाणी आपण लाकडाचा भुसा, गव्हाचा भुसा किंवा भाताचा भुसा असा ठिकठिकाणी टाकून त्याला जाळलं पाहिजे आणि बागेमध्ये धूर निर्माण केला पाहिजे, जेणेकरून बागेला वामपणा निर्माण होईल आणि बागेचं थंडीपासून संरक्षण होईल. आपण ही घड पाठीमागे बघता आहात, ह्या सगळ्या घरांना स्कर्टिंग बॅग लावलेल्या आहे. थंडीमध्ये ही स्कर्टिंग बॅग खालूनसुद्धा ओपन ठेवायची नाही, तिला खालूनही पूर्णपणाने बांधायची. तिला छिद्रे आहे, त्या छिद्र्यांमधनं त्याचं एअरेशन आणि व्हेंटिलेशन होत असतं, म्हणून स्कर्टिंग बॅग घडावरती घालावी, त्या स्कर्टिंग बॅगला खालून वरतून पूर्ण बांधावी, म्हणजे घडाचमध्ये वामनेश निर्माण होईल आणि बागेच्या घडावरती चिलिंग इंजुरीचं प्रमाण कमी होईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, हे सगळं करत असताना जर आपण त्याला रात्रीचं पाणी दिलं, म्हणजे सकाळी सर्वसाधारणपणे आपण सकाळी 3-4-5 वाजेच्या दरम्यान आपण इरिगेशन केलं तर ती थंडीची वेळ असते, त्या थंडीच्या वेळेमध्ये इरिगेशन केल्यामुळे मुळाच्या कक्षेमध्ये उबदारपणा निर्माण होतो. ज्या बागा छोट्या आहे त्या बागांच्या मुळाच्या कक्षेमध्ये उबदारपणा निर्माण करायचा असेल तर त्याला हिवाळ्यामध्ये थोडंसं कोंबडीचं खत आपण घातलं पाहिजे किंवा निंबोळीची पेंड घातली पाहिजे, जेणेकरून उबदारपणा निर्माण होईल. अशा पद्धतीने छोट्या बागा ज्या आहे, पर्टिक्युलरली आपण निमंदळच्या एरियाचं उदाहरण घेऊ, निमंदळ आहे, मांजरोद आहे, कान्हापूर आहे, टेंबी आहे, ही जी गावं बऱ्हाणपूर जिल्ह्यामधली आहे, इथं मोठ्या प्रमाणामध्ये थंडीचा परिणाम होतो. आणि म्हणून जर आपण थंडीमध्ये बागेला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फर, झिंक, फेरस, बोरॉन हे जर का रेग्युलर बेसिसवरती आपण दिलं, बागांवरती मायक्रोन्युट्रियन आणि 1999 छोट्या बागांवरती फोलियर फीडिंग केलं तर आपल्याला छोट्या बागांची सुद्धा ग्रोथ थांबलेली दिसणार नाही. गेल्या 5 वर्षापासून निमंदळमध्ये आपण हे काम करतो आहे आणि अप्रतिम काल मला फोटो दिले आमचे राजूभाऊ पाटील कान्हापूरचे, आमचा विपुल याचा निमंदळचा, आणि त्यांनी मला फोटो पाठवले की किती उत्तम बागा आहेत. आणि म्हणून थंडीचं व्यवस्थापन हा केळी बागायतदारांनी समजून घेण्याचा विषय आहे. बागेचं पोषण, बागेचं इरिगेशन, बागेचं थंडीपासूनचं संरक्षण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर घडावर चिलिंग येणार नाही, घडाचं थ्रोट चोकिंग होणार नाही, पानं करपणार नाही, बागेवर चरका येणार नाही, छोट्या केळीच्या बागा थांबणार नाही, छोट्या केळीच्या बागेचा पोंगा सडणार नाही, छोट्या केळीच्या बागांची पानं लहान पडणार निघणार नाही, छोट्या केळीच्या बागा पिवळ्या पडणार नाही. आणि म्हणून हिवाळ्यातील केळी बागांचं व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अचूकपणाने आपण त्याचं व्यवस्थापन करा आणि आपल्या बागा हिवाळ्यामध्ये सुद्धा अजिबात थांबणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद.